नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण काही अतिसंभाव्य प्रश्न कोर केले आहेत, ते अति महत्त्वपूर्ण आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण आपणास नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील। चला तर पाहूया प्रश्न पहिला। प्रश्न पहिला असा आहे, पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावली होती? पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावली होती? प्रश्न क्रमांक एक, दिल्ली ते वाराणसी हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न दुसरा, प्रसिद्ध ब्रिटिश लायब्ररी कोणत्या शहरात आहे? प्रसिद्ध ब्रिटिश लायब्ररी कोणत्या शहरात आहे? प्रश्न क्रमांक तीन, पुणे। प्रश्न तिसरा, कानपूर मार्गिका भारतातील कोणत्या राज्याशी निगडीत आहे? कानपूर मार्गिका भारतातील कोणत्या राज्याशी निगडीत आहे? प्रश्न क्रमांक एक, पंजाब। प्रश्न चौथा, महात्मा गांधी ना महात्मा ही पदवी कुणी दिली? महात्मा गांधींना महात्मा ही पदवी कुणी दिली? प्रश्न क्रमांक तीन, रवींद्रनाथ टागोर यांनी। प्रश्न पाचवा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलपतीपदी कोणाची निवड झाली? टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलपतीपदी कोणाची निवड झाली? प्रश्न क्रमांक दोन, श्री ग बापट। प्रश्न सहावा, सर्वाधिक मतदारसंख्या असलेला राज्यातील विधानसभा मतदार संघ कोणता? सर्वाधिक मतदार संघ संख्या असलेला राज्यातील विधानसभा मतदार संघ कोणता? प्रश्न क्रमांक तीन, पनवेल। प्रश्न सातवा, महाराष्ट्राचे व्हॅली ऑफ फ्लॉवर म्हणून कोणते पठार ओळखले जाते? महाराष्ट्राचे व्हॅली ऑफ फ्लॉवर म्हणून कोणते पठार ओळखले जाते? प्रश्न क्रमांक दोन, कास पठार हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न आठवा, महाराष्ट्र राज्याची किती हवामान विभागणी झालेली आहे? महाराष्ट्र राज्याची किती हवामान विभागात विभागणी झालेली आहे? प्रश्न क्रमांक चार, नऊ। प्रश्न नववा, सर्वाधिक जागतिक विजेते पद पटकवणारी पहिली बॉक्सर कोण? सर्वाधिक जागतिक विजेते पद पटकवणारी पहिली बॉक्सर कोण? प्रश्न क्रमांक तीन, सुधा मूर्ती हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न दहावा, देशातील पहिल्या दृष्टीहीन IAS अधिकारी कोण? देशातील पहिल्या दृष्टीहीन IAS अधिकारी कोण? प्रश्न क्रमांक चार, प्रांजल पाटील। प्रश्न अकरावा, प्रचार ओळखा कच्छापा लागन, वाक्य प्रचार ओळखा कच्छापा लागन। प्रश्न क्रमांक दोन, नांदी लावणी हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न बारावा, पास झालो तर पेढे वाटेन वाक्यप्रचाराचा आख्यात ओळखा। पास झालो तर पेढे वाटेन वाक्यप्रचाराचा आख्यात ओळखा। प्रश्न क्रमांक दोन, द्वितीय ताख्यात हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न तेरावा, वा वा तो परीक्षेत पहिला आला वाक्याचा प्रकार ओळखा। वा वा तो परीक्षेत पहिला आला वाक्याचा प्रचार ओळखा। प्रश्न क्रमांक दोन, केवल प्रयोगी अवयव हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न चौदावा, सर्वांना समज दिली जाईल दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा। सर्वांना समज दिली जाईल दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा। प्रश्न क्रमांक दोन, कर्मकर्त्री प्रयोग हे उत्तर बरोबर आहे।
प्रश्न 15वा, झाले बहु होतील बहु आहेतही बहु अलंकार ओळखा। झाले बहु होतील बहु आहेतही बहु अलंकार ओळखा। प्रयोग क्रमांक 4, अनुप्रास अलंकार हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 16, मी हे काम करू वाक्याचा प्रकार ओळखा। मी हे काम करू वाक्याचा प्रकार ओळखा। प्रयोग क्रमांक 3, आज्ञार्थी। प्रश्न 17वा, ई ई या स्वराची उच्चार स्थाने सांगा। ई ई या स्वराची उच्चार स्थाने सांगा। प्रयोग क्रमांक 3, तालक्य हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 18वा, खालील शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा आरसा। खालील शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा आरसा। प्रयोग क्रमांक 1, आरशी हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 19, त्याच्या डोळ्याला धार लागली कारक अर्थ ओळखा। त्याच्या डोळ्याला धार लागली कारक अर्थ ओळखा। प्रयोग क्रमांक 3, पदाने उत्तर बरोबर आहे। प्रश्न 20, बाबांनी मला बोलावले स्वतः मात्र आलेच नाही। बाबांनी मला बोलावले स्वतः मात्र आलेच नाही। प्रयोग क्रमांक 3, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम उत्तर बरोबर आहे। प्रश्न 21, बाळाने नवीन खेळणी मोडली क्रियापद ओळखा। बाळाने नवीन खेळणी मोडली क्रियापद ओळखा। उभय विधी क्रियापद। प्रश्न 22, किरण परीक्षेत नि संशय पास होईल। किरण परीक्षेत निसंशय पास होईल। निश्चय अर्थक हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 23, आई म्हणाले की सर्वजण वाटून खा। आई म्हणाले की सर्वजण वाटून खा। प्रश्न क्रमांक 3, स्वरूप बोधक हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 24, अन्याय समास ओळखा। अन्याय समास ओळखा। नत्र बहु वीर्य समास। प्रश्न 25, सकाळी वीज रस्त्यावर उभा होता। सकाळी रस्त्यावर वीज उभा होता। विधेय विस्तार ओळखा। सकाळी रस्त्यावर हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 26, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या कपरीमधुनी घट फुटती दुधाचे रस ओळखा। अद्भुत हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 27, दगड बिगड या शब्द कोणत्या प्रकारातील आहे। दगड बिगड हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे। प्रयोग क्रमांक 2, अशा व्यस्त हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 28, भाषा एक संस्था आहे। भाषा ही एक संस्था आहे। प्रयोग क्रमांक 4, सामाजिक हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 29, संधीचा विग्रह करा भगवान। संधीचा विग्रह करा भगवान। प्रयोग क्रमांक 2, गो अधिक आनन हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 30, यश खेळून मला वाक्यातील अधोरेखित शब्दाचा जात ओळखा। यश खेळून आला अधोरेखित शब्दाची जात ओळखा। प्रयोग क्रमांक 3, विशेषणाम हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 31, गळू या शब्दाचे अनेकवचन करा। गळू या शब्दाचे अनेकवचन करा। प्रयोग क्रमांक 3, गळवे हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 32, कुंकू या शब्दाचे सामान्य रूप करा। कुंकू या शब्दाचे सामान्य रूप करा।
फ्रॅग्रमधून कुंकुवा उत्तर बरोबर आहे. प्रश्न 33 वाक्यातील रचनी वरून विशेषणाचे किती प्रकार पडतात. वाक्यावरून वाक्यातील रचनेवरून विशेषणाचे किती प्रकार पडतात. क्रमांक 2 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 34 आई मात्र हुशार आहे वाक्यातील शब्दप्रयोगी अवयव कोणते. आई मात्र हुशार आहे वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणते. क्रमांक 3 मात्र हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 35 वावा छान गायलास तू. वावा छान गायलास तू केवल प्रयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. क्रमांक 2 प्रशंसा दर्शक हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 36 गीताचे गाणे गाऊन झाले प्रयोग ओळखा. गीताचे गाणे गाऊन झाले प्रयोग ओळखा. समापन कर्मणी प्रयोग हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 37 पुढील वाक्याचा अलंकार ओळखा. तुझे मुख चंद्रापेक्षाही सुंदर आहे. तुझे मुख चंद्रापेक्षाही सुंदर आहे. क्रमांक 3 व्यतिरेक हे उत्तर बरोबर आहे.